नमस्कार माझ्या बाल मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा ट्युटोरियल या चॅनल मध्ये। आज आपण इयत्ता पहिली मजेत शिकूया मराठी हा विषय, त्यातील पाठ क्रमांक 5 ऐकूया करूया पाहणार आहोत। अगदी लहानपणापासून आपण वेगवेगळ्या गोष्टी ऐकत आलो आहोत आणि करत आलो आहोत। आपल्याला आपली मम्मी, आई, काका, आजी, आजोबा असं म्हणाली की बाळा हे लाडू खा की आपण खाल्लेलं आहे, बाळा जेवायला ये की आपण जेवलो आहोत, बाळा बस खाली की आपण बसलो आहोत, बाळा चल माझ्या सोबत की आपण सोबत गेलेलो आहोत। या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या आतापर्यंत? ऐकल्या आणि नंतर केल्या। तर याच गोष्टी आज आपल्याला ऐकायच्या पण आहेत, करायच्या पण आहेत आणि वाचायच्या देखील आहेत। कारण नुसतं ऐकून आणि करून आपण परिपक्व बनत नाही, तर वाचणे आणि लिहिणे हे देखील आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक आहे आणि तो आज आपण सुरू करायचा आहे। त्याची सुरुवात आज आपल्याला करायची आहे। आपण पहिल्यांदा वर्णमाला शिकली आहे, तसेच आपण आता कका किती देखील शिकत आहोत। तर ते वर्णमाला, त्यांतील शब्द, त्यानंतर क का की की अशी 12 खडी, ह्या 12 खडींचा अभ्यास, या दोघांचा अभ्यास करून आपल्याला ह्या शब्दांचं वाचन करायचं आहे, ऐकायचं आहे आणि करायचं आहे। आले लक्षात? बघा, आता मी तुम्हाला या पुस्तकामध्ये, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे दिलेलं आहे ते सांगणार आहे। पाठ्यपुस्तकामध्ये चित्रे पहा, चित्रांतील मुलाला किंवा मुलीला काय करायला सांगितले आहे ते ओळखा। आता बघा, पहिल्या क्रमांकाचा जो चित्र आहे तिथे ह्या मुलीचं चित्र आहे आणि ती मुलगी स्मित हास्य करत आहे, हसत आहे, स्माइल करत आहे। म्हणजेच त्या मुलीला काय करायला सांगितलं असेल सांगा बरं? बरोबर, हसायला सांगितलं असेल। म्हणूनच ती मुलगी हसत आहे आणि तिथे हरणातला ह सशातला स सलाकाना सा ह सा असं आलेलं आहे। आता दुसऱ्या क्रमांकाचं जे चित्र आहे त्या चित्रामध्ये काय आहे सांगा बरं? बरोबर, त्या चित्रामध्ये एक मुलगी उभी राहिलेली आहे असं दिसत आहे की नाही आपल्याला? म्हणजेच त्या मुलीला काय करायला सांगितलं असेल? ओ भ भला मात्रा भे, र रला कान रा, ह हला कान हा, उ भे रा हा। बरोबर, उभे राहायला सांगितलेलं आहे। आता तिसऱ्या क्रमांकाचं जो चित्र आहे तिथे मुलगी अशी पुस्तक घेऊन बसली आहे, म्हणजेच त्या मुलीला काय करायला सांगितलं असेल सांगा बरं? बरोबर, वाचायला सांगितलं असेल। म्हणजेच तिथे काय आहे? वाचा। हे बघा, तिसऱ्या क्रमांकाचं काय आहे? वाचा। व वल्या काना वा, च चला काना चा, वाचा। बरोबर, आता चौथ्या क्रमांकाच्या चित्राकडे मी आले। तिथे एका मुलाचं चित्र आहे, तो मुलगा काय करत आहे? आपले डोळे पुसत आहे। आपण डोळे कधी पुसतो? जेव्हा आपल्या डोळ्यांतून पाणी येतो। बरोबर, तसंच या मुलाच्या डोळ्यात देखील अश्रू आलेले आहे, पाणी आलेलं आहे आणि तो मुलगा आपले डोळे पुसत आहे। म्हणजेच हा मुलगा काय करत असेल? कधी आपण डोळे पुसतो, कधी आपल्या डोळ्यातून पाणी येत, आपण रडतो तेव्हा। बरोबर, हा मुलगा रडत आहे। कोणती क्रिया करत आहे सांगितलेली आहे त्याला? रडा, र ड डला काना डा, र डा। बरोबर, आता पुढे बघा, पाचव्या क्रमांकाचा चित्र आहे, त्यामध्ये हा छोटा मुलगा जो आहे तो काय केलेला आहे? बसलेला आहे, खुर्चीत बसलेला आहे। त्याला काय करायला सांगितलं असेल? बसायला। ब बदकातला ब, स सशातला स, स लाकाना सा, ब सा। बरोबर, आता हा सहाव्या क्रमांकाचा जो चित्र आहे त्या चित्रामध्ये काय दिलेलं आहे? एक मुलगा
मुलगा काय करत आहे, त्याच्या हातात पेन्सिल आहे आणि वहीवर काहीतरी लिहित आहे, म्हणजे त्याला काय करायला सांगितलं असेल? अर्थातच लिहा. ल ला पहिली वेलांटी ली, ह ला काना हा, लिहा. बरोबर. आता हा ही मुलगी सातव्या क्रमांकावर जी मुलगी आहे ती काय करत आहे, खुर्चीत बसली आहे, तिच्या समोर ताट आहे, ताटातलं उचलून ती खात आहे. बरोबर. म्हणजे तिला काय करायला सांगितलं असेल? खायला. ख खला काना खा, खा खाणे. बरोबर. आता नेक्स्ट बघा, आठव्या क्रमांकाचं काय दिलेलं आहे, ही जी मुलगी आहे ती मुलगी पळत आहे, धावत आहे, रन करत आहे, रनिंग करत आहे. बरोबर की नाही? मग तिला काय करायला सांगितलं असेल? प ळ ळा कानाला पळा. बरोबर. आता हा मुलगा आहे काय करत आहे, उडी मारत आहे, जंप करत आहे, हॉप ऑन दी टू लेग्स, म्हणजेच त्याला काय करायला सांगितलं असेल? उड्या मारा. उड्या मारायला सांगितलेलं आहे. नवव्या क्रमांकाचं चित्र आहे, त्या मुलाला उड्या मारायला सांगितलंय, म्हणजेच तो उड्या मारत आहे. तर ह्या वेगवेगळ्या नऊ प्रकारच्या आपण गोष्टी क्रिया वाचल्या आहेत, ऐकल्या आहेत, बघितल्या आहेत आणि केलेल्या आहेत. तर मला वाटते तुम्हाला हा पाठ नक्की समजला असेल. असेच वेगवेगळे पाठ जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर आपला चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आणि ते देखील अगदी फ्री ऑफ कॉस्ट, मोफत. आले लक्षात? चला तर मग भेटू पुढच्या. थँक्यू.